तुम्ही मी हो मी इथे 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 माते याच्या खाली कडे पडून मायक्रोफोन इथे मला मी मला तुमची रेकॉर्डिंग घ्यायची आहे तुमची मुलाखत आणि ही रेकॉर्डिंग इंटरनेटवर होणार आहे म्हणून लोकांना ऐकू शकतात आणि बघू शकतात जर तुम्हाला वाटतं की काही खतरनाक होईल म्हणजे हे प्रसिद्धी ठीक होणार नाही आहे म्हणून तुम्ही दुसरं नाव सांगा तुमचं नाव आहे तुम्हाला ते प्रसिद्धी झाली तर काही वाईट तर वाटणार नाही नाव गेलं तुमचं काही वाईट सारखं काहीच नाही टीव्ही मध्ये नाव आलं तर काही नाही ना सांगा मग तुमचं नाव म्हणजे तुमची सहमती द्या रुक्मिणी सकाराम सातपुते कुठं बसते साया मारावं लागतं मग प्रत्येक स्पेलिंग शिक्षण माझं नाव रुक्मिणी आर यू एच आर यू एच के रुक्मिणी एक मिनिट आहे रुक्मिणी सकाराम सातपुते सकाराम मनी सात रुक्मिणी सकाराम सातपुते त्यांची जन्म काय आहे काय काय आहे तिथे छत्री काय छत्री वाट राहणार पोराच द्या ना मला माहितीच नाही काय तो नंबर आनंद येतो देऊ का प्रेमचा कशाला कोणाचा नंबर प्रेमचा देऊन टाकता येईल ना प्रेमचा देऊन टाकाल मग तुम्ही 1950 जन्म ठिकाण इकडं लासूर स्टेशन आहे त्या स्टेशनच्या तिकडे गाव आहे सनव म्हणून सनू सनव सनव रंगारी देवगाव जवळ तालुका रंगारी देवगावच्या इकडे आपल्याला लासूर मध्येच येत होते लासूर गंगापूर 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 औरंगाबाद जिल्हा कळतच नाही की जन्म कधी झाला व्यवसाय नोकरी पण नंतर लागली नोकरी खूप दिवसानंतर गाठी दवाखान्यात वाढ सर्व मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट हॉस्पिटल मेडिकल कॉलेज झाडू मारला कपडे धुवायला नेले धोबेदी पाटला वटू आणले इंडियन आणलं सलाईनचे खोके आणले स्टेशनला पाहिलं
पेशंट उलट्या करत असं त्याला भांडं दिलं नर्स सारखं नाही वाड सर्वण चपराशी चपराशीलाच नर्स म्हणते नाही नाही नर्स दुसरी नर्स दुसरी मला नाही ती थम्स तुमचं आजी आजोबांचं नाव वडिलांच्या तिकडचं गाव इकडे कन्नड कडे नाव काय आजीचं नाव दगडू साळवे आनंद कडे गेली बाई आजीचं नाही आठवत मला आणि ते कुठे इकडे कन्नड गाव आहे जांभळी म्हणून कन्नड आणि त्याचा व्यवसाय काय होता त्यांचा असंच मजुरी काम आणि आई वडील पण असे मजुरीच काम करायचे आणि त्यांचं जन्म ठिकाण ते कन्नड जवळ एक जांभळी म्हणून गाव आहे तिथं तेच ना मग केरू दगडू साळवे दगडू साळवे दगडू साळवे आजोबा हा आजोबा केरू साळवे आणि आई लहानपणीच वारली मला काही कळत आईचं नाव साळूबाई होत मला कळत नाही आणि नवरा वारला आता नवरा ते घाटीमध्येच होते नाव तुमचे नाव सखाराम सातपुते सखाराम जन्म ठिकाण धानोरा कुठले तालुके आपले गंगापूर तालुका गंगापूर तालुका धानोरा मजुरीच करायची ते पण त्यांची नोकरी हा नोकरी होती सर्वण हॉस्पिटल हा मला मुलं आहे दोन मुलं दोन मोठ्या मुलाचं नाव गौतम सातपुते मुलगी मुलीचं मंगल सखाराम सातपुते प्रेम सातपुते एखाद्या मुलाचा नंबर नाही का आहे जे प्रेमचा नंबर काय नंबर आता माझाच देऊ माझा माहित आहे ना मुलगी आणखीन एक आहे ना उषा अजून एक मुलगी उषा सातपुते उषा सातपुते तुम्हाला पाहिजे का पाणी पाहिजे माझ्याकडे आहे नंबर औरंगाबाद घाटी औरंगाबाद घाटी जीएचएटी उषाच नाही आहे उषा घरी डिलिव्हरी झाला तो मोठा मुलगा रामा मध्ये हॉटेल मॅनेजर
छोटा छोटा इथं घाटीला लागला होता बापा जागा सर्व आणि मुली एक मुलगी शिक्षक आहे मुलगी मंगल 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 इज टीचर बाबा आरती काही प्रॉब्लेम तर नाही याचा ते मंगल असं काही नाही ते मंगल सणावराला भेटतो ना म्हणजे जवळ येतो आहे ना तुमच्या मुलाखाती मध्ये आमचं कशाला घसरतात परिवार माहिती मंगलचा 81 83 जेवढं जेवढं आहे लक्षात ते तुम्हाला पक्ष आवडत होत पक्षच कळत नव्हते ना तेव्हा जसं जसं मोठं झालं तसं तसं बाबासाहेब सुद्धा कळत नव्हते एवढं एवढं फोटो होता बाबासाहेबाचा त्याला आम्ही दिवस मानत नुसतं ऐकून होतो बाबासाहेबाला तुला नि दुकानात नाही तिला नेऊन सोडा आणू नको नाही ते खेड्याला राहत होते ना खेड्याला असल्यामुळं तिथं आंदोलन तर काय जे मनाचंही काही खरं नव्हतं आणि सगळं त्यांच्या दबाव खालीच होत त्यांना आंदोलनही माहीत नव्हतं आणि आपण काय कोणाला बोलावं ते म्हणजे काम करायचं खायचंच काम होतं बाकी काहीच नाही हे मग बाकीच्या या काही पक्षाचं याचं त्याचं काही घेणं देणंच नाही असं होत खेड्याला काय होतं खेड्याला बोलायचंच काही घेणं होतं मराठवाड्यातच होतो ना मी इथं आल्यानंतर इथं जेव्हा आलो आम्ही 70 आलो तेव्हा आम्ही इथं आलो तर इथं कुठं कुठं तर घरं होते या घर इथं या घर तिथं असे होते मग आम्ही पण जागा धरली 51 रुपये द्यायचे बाबासाहेबाच्या पुतळ्याला बसवायसाठी आणि जागा धरायची मग ते आम्ही जागा धरली जागा धरल्यानंतर मग सुरुवातीला मग संघटना कळायला लागली पॅन्थर कळायला लागलं कोण माणूस आहे काय करतोय याच्या मागं जावं नाही जावं हे आपल्याला सगळंच कळायला लागलं मग मग नंतर एक अरुण कांबळे म्हणून मुंबईचे आणि राजा ढाले त्याच्यानंतर मग हेरा सुगाबाई हे येत राहायचे पण बाकी मेन म्हणजे पॅन्थरचे हे होते यायचे यायचे हा त्याच्यानंतर मग गंगाधर गाडे ते याच्यामध्ये पॅन्थरमध्येच मग होते ते पण मग त्यांच्या हिशोबानं काही कार्यकर्ते बनले मग इथं वस्ती बसली ही पूर्ण वस्ती बसवली मग त्यांनी मग सगळी वस्ती एवढा एरिया त्यांनी बसवला ₹51 घ्यायचे पुतळा बसवायचा प्रत्येक वस्तीमध्ये ₹51 ज्या माणसाला प्लॉट द्यायचा त्याने ₹51 घ्यायचा पुतळा आणायचा असं करून ती वस्ती बसवली त्याच्यानंतर दर 8 दिवसाला मग ते वंदनाला यायचे मग 500-600 लोक दर रविवारी वंदना घ्यायचे बुद्ध वंदना बोली
त्याच्यानंतर मग ते गंगाधर गाडेच्या डोक्यात आलं की आपल्याला विद्यापीठाला नामांतर झालं पाहिजे. मग त्यांना अशा रात्रीच्या मिटिंगी वगैरे घेतल्या प्रत्येक वस्तीमध्ये आणि आपल्या लोकांना सांगितलं. हो राहायचं येतं तर जावंच लागत असंच होत. आपल्याला या वस्तीत राहणं तर मग जाणं भागच ना, मग जायचं पूर्ण बाया माणसं सगळे जायचं. मग ते नामांतराचं ते सगळ्या लोकांना सांगितलं. मग त्यांनी तो नामांतराचा विचार केला. मग काय 8 दिवस 15 दिवस महिन्यामध्ये 2 मोर्चे काढायचे. 1 महिन्याला कधी 2 महिन्याला कधी 2 महिन्यात एकदा कधी 1 महिन्यात 2 दा असे. विद्यापीठाला नामांतर भेटाव म्हणून काँग्रेस यायचं ना. काँग्रेसचे लोक असायचे. मला असं म्हणायचं आहे की म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचं नाव शिवाय दुसरा विषय नाही. नाही कोणच्याच नाही. काँग्रेसचा विरोध होता, शिवसेनेचा विरोध होता. हे सगळे लोक फक्त पॅन्थरचाच आणि आमचा आपला जो समाज आहे त्या समाजाचाच विरोध नव्हता. म्हणजे नाम नशिवाय दुसरा प्रश्न होते, म्हणजे दुसरा समस्या बदल होते. आंदोलनाशिवाय आणखी इतरही काही आपल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी काही लोक मिटिंग घ्यायच्या मिटिंग मध्ये विषय होते का? मिटिंग मध्ये हेच ना, जागा, लाईट, पाणी, नळ, रोड, जुनाईन प्रॉब्लेम रिगार्डिंग इलेक्ट्रिसिटी सप्लाय, स्पेस. आणि लोक मिटिंग मध्ये सांगायचे ना, मग हे असं आपल्याला विद्यापीठाला नामांतरण घ्यायचंय, बाबासाहेबाचं नाव द्यायचंय, मग आपले लोक फुकट मध्ये शिक्षण होईल, आपल्याला आताच पैसे नाही तर आपल्याला पोट भरायला पैसे नाही तर लेकरं कुठं शिकतील, हे सगळं बोलायचे ना मिटिंग मध्ये. आणि म्हणजे तुम्ही कधी कधी मिटिंग मध्ये बोलत होता का? नाही नाही तसं काही नव्हतं. बोलायचं म्हणजे खूप शासितांचेच कार्यकर्ते राहायचे, मग आपल्याला काही बोलायला आमच्या एवढी कुठं धाडस होतं. बोलायचं म्हणजे घरच्या लोकांचं पण हे होतं ना, त्याच्यामुळं म्हणजे बोलायचं हेच नव्हतं. बस ना भाऊ असं होतं. आणि मग ते त्यांनी सांगावं ना आम्ही करावं, महिलांनी माणसांनी कामाला जाऊ द्यायचं, नाक्यावर उभं राहायचं तिथं. ज्या दिवशी मोर्चा असं त्या दिवशी कार्यकर्त्यांना जाऊन तिथं राहायचं उभं, जिथं कामगार चौक आहे त्या पॉईंटवरच राहायचं उभं, तिथं उभं राहून हा तेव्हा म्हणजे पुतळे बितळे नव्हते, नुसते पॉईंट होते. तिथं जाऊन उभं राहायचं, तिथूनच सगळे लोक वापस करायचे असं मोर्चाचं. त्याच्यानंतर मग आणीबाणी झाली. मग आणीबाणीमध्ये मग ते आणीबाणीमध्ये मग लोकायला 2 माणसं किंवा 3 माणसं उभं राहू नये असं त्यांनी रोडवर कुठंच उभं राहू नये. म्हणजे त्या पिरियडमध्ये गंगाधर गाडेला आणीबाणीमध्ये अटक केलं त्यांनी मिसामध्ये. एवढं नाही येत ना बाबा, मिसामध्ये अटक केलं. मग वस्तीच्या लोकांना मोर्चे काढले. मग आणीबाणीमध्ये मोर्चे काढले, असे मोर्चे काढले की 2-2 बाया जायच्या. पोलिसांनं पियासेनं जर विचारलं कुठं चालले लग्नाला चाललो, कुठं जायचंय ते क्रांती चौकाला जाणे असं म्हणून जायचं. पूर्ण कमीत कमी त्यावेळेस 10-15 हजाराचा मोर्च निघाला त्या आणीबाणीमध्ये. आणि मग प्रत्येक बाईला विचारायचं तुम्ही कुठं चालल्या मोर्चाला,
तर असं करून करून आपली सारी वस्ती माणसं बयान सगळं ह्याच्या कठीच ते क्रांती चौक आहे का तिथं तिथल्या मोर्चा तिथं काढला असा मोर्चा काढला तर त्यांचं ते वरक छाप आणि दार काहीच ठेवलं नाही आपल्या लोकांना. आमचा गाडेसाहेब कुठे दाखवा, गाडेसाहेब दाखवा नाही तर आम्ही एखाद्याचा खून करू अशीच भाषा का कशासाठी. नामांतर मागतोय म्हणून तुम्ही अटक करताय का आम्हाला, बाकीचं काही माहीत नाही. नामांतराचाच विषय होता सगळा. मग ते एक दोन तीन घंटे चालला मोर्चा, मग काही लोकायला अटक केलं, आपल्या लोकांनी बी त्याला मारलं, त्यानेही आपल्याला मारलं, फक्त बयाला त्याने लाठीचार्ज नाही केला. इंदिरा गांधीचं राज्य होतं त्यावेळेस, बयानं खूप मारलं पोलिसांनी आणि त्यांनी पण मग माणसाला मारलं. आपलं या माझं दाबड्यांचा एवढा दगड मारला आणि फौजदाराच्या डोक्यातच टाकावं काहून तर नामांतरासाठी जो माणूस लढतोय त्याला अटक का करताय. पण बाकीचं काही डोक्यात नव्हतं आमच्या, हे जागा बिगाचं काही नव्हतं. जागावर तो कशालाच होतो, सप्र सापरच होते, पण ते लक्षात होतं की नामांतर झालं पाहिजे. आणि नामांतराचा माणूस जेनमध्ये केला तर आपल्याला कोण उभं करणार आहे असं म्हणून 2.5 घंटे ते चालला मोर्चा. त्यांनी आम्हाला मारलं, आम्ही त्याला मारलं, नंतर काही लोक अटक केले, काही गेले, खूप झालं ना 2.5-3 घंटे नंतर अटक झालं. मग छावणी पोलीस स्टेशनला काही बाया काही माणसं गेले, मग तिथं 2 दिवस शनिवार रविवार 2 दिवस तिथं राहिलो, सोमवारी कोर्टात नेलो. मला काय काय ध्यान आहे काय काय नाही. हा तिथं सुरुवात होती, हर्सुलला तर 5-6 वेळेस ते एकदा 40 लोक होतो आम्ही बयान माणसं, काही चिकलठाण्याचे होते, काय आपले या गल्लीच्या इकडच्या असे सगळे 40 होते. तर तेव्हा 5 दिवस राहिलो, त्याच्या अगोदर 4 दिवस राहिलो, इथं 2 दिवस राहिलो, परत लॉंग मार्चच्या टायमाला 1 दिवसभर राहिलो. पण मग तिथं काही केस बिस काय झाली नाही. तुम्ही लिहित राहा काय लिहायचं ते, जेवढं ध्यानात आलं तेवढं सांगून गेलं तर गेलं असं झालं. तो औरंगाबाद बहुतांश हिंसा जयभीमांवर नांदेड आणि पोशीराम कांबळे नांदेडच याला गेलो होतो आम्ही, नांदेडच गौतम वाघमारेच्या टायमाला गेलो गेलो. जाळपोळ झालेली माहिती पण गेलो नाही, फक्त याच कांबळेची राख आणली होती ना आणली होती ते नामांतराच्या परेड मध्ये गौतम वाघमारे मेला, त्या पोचीराम कांबळे मेला हे माहिती आहे. पण त्या याला नांदेडला गेलो का काय केलं, गेलो तिथं पाहिलं नामांतराच्या बाऱ्यात असं असं झालं म्हणून सगळी माहिती घेतली. अगोदरच झालो का आमच्या जायच्या अगोदरच ते काही हिंसा म्हणता ना तुम्ही, ते आमच्या अगोदर झालो आणि ते झाल्यानंतर पैठणला जात तिथे गेल. पण तुम्हाला आठवतं केव्हा सरकारने नामांतराची घोषणा केली, तुम्हाला आनंद वाटलं किंवा ऐकत आनंद वाटलं? म्हणजे सीतावानी जे लोक म्हणते सीता आहे तिनं वनवास भागला तसा आम्ही वनवास भागला, नामांतर झालं तर आम्हाला लयच खुशी झाली, आमचा एक सण झाला ते. पण पूर्वी 1978 सरकारनं नामांतराची घोषणा केली, पहिला घोषणा, तेव्हा तुम्हाला काय वाटतं?
काय वाटतं, छान वाटलं होतं तेव्हा, बरं वाटलं होतं की बाबा काहीतरी आपल्याला कळत. हा, परत ती कॅन्सल केली होती. आणि मग आंदोलन, मग लॉंग मार्च, मग लॉंग मार्च झाला जोगेंद्र कवाड. आणि लॉंग मार्च मध्ये सहभागी झालो होतो. इथं माझ्या घरी मी कमीत कमी 10 ते 15 क्विंटल अन्नदान म्हणजे लोकांकडून वसूल करूनच केलं. मी एकटीनं केलं तेव्हा परिस्थितीच नव्हती तशी. सगळ्यांनी मिळून कार्यकर्ते होते, काही पोर दादाराव हे बरेच लोक होते, पोदाराम म्हस्के, आम्ही सगळ्यांनी मिळून सनीत 10-15 क्विंटलचा स्वयंपाक केला. लॉंग मार्चवाले आपले इथूनच यायचे, इथंच खायचे आणि इथूनच जायचे. त्यांना जेवण बनवण्याचं खूप लोक होते. आणि तुम्ही विद्यापीठला केला तेव्हा लॉंग मार्चच्या वेळेस का? लॉंग मार्च विद्यापीठसाठीच काढला होता त्यांनी. आणि मग आम्ही इथले पण सगळे लोक त्याच्या सहभागी झाले होते लॉंग मार्च मध्ये. आपले ह्या एरियाचे पूर्ण एक नाही तर एक लोक गेले होते. असं नाही किंवा एखादं समजा असं कोणी एवढा तेवढा कुठला कुठका खाणारा तर तोच राहिला, त्यांनी 4-2 लोक माग सोडले बसायचे. सगळेच लोक लॉंग मार्च मध्ये आपले सगळेच लोक होते. मग काय तिथं मजाच मजा झाली, मारामाऱ्या तितक्याच झाल्या. ते तिथं ते शेत होतं, त्या शेतामध्ये बटाटे होते, ते उकरले, ते भाजले, काय काय म्हणजे तिथं काय प्लेटा वगैरे आणल्या. सगळं आणलं जर्मलच्या प्लेटा होत्या, ते तर जेवायला होत्या बघा. ते आणले होते आमच्यासोबत होते. रमेशची माय नाही का, फुटाणेवाले रमेश, तिच्या जवळ प्लेट दिली होती. त्या म्हणजे तिथं सगळं नुकसान करून टाकलं. 5-6 प्लेट होते. एवढं मोठं वांगे बटाटे सगळं उकरून फेकून दिले. म्हणजे काय दिसत ते नुकसान केले. ते जल म्हणून नाही वाटलं आम्हाला. घरी तरी भाकरी भेटत नाही, कामाला जावं लागतं, काम करून खावं लागत ना. मग तिथं भेटतंय ना फुकटचं, मग तिथंच ठेवा. काहीतरी गुन्हे करायचे तिथे ठेवायचं, बस अशी अशीच अपेक्षा होती. बाकी काय जेल आम्हाला भीती वाटली. पोलीस स्टेशन मध्ये नाही, जेल मध्ये नाही. जेल मध्ये सुद्धा मी भांडणं केलेले. माझ्या बरोबरच्या बाया फक्त एकच बाई येते, गाया बाई म्हणून, बाकीच्या मेल्या त्या. जेल मध्ये पण मी भांडणच करत राहिले. मला म्हणे उठ ग म्हणे, हे झाडून घे म्हणे. हे म्हणलं बाबासाहेबाचा पुतळा झाडून, हे काय झाडू म्हणले. मी काय चोरी करून आले का? माझं तोंड दाबायच्या बाया, असं बोलू नको. प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं वाटत नव्हतं आम्हाला भीती. हे नामांतर म्हणजे का, मला असं वाटत होतं की आपल्याला खूप काय भेटणार आहे. लॉंग मार्चच्या अगोदर जवळजवळ 10 ते 15 मोर्चे होऊन गेले होते. गोष्टी म्हणजे ह्याचा स्वतः त्या जालन्याला ते बहुगुणाचं आठवत का तुला? जालन्याला एक ऑफिस होत, जालन्याला एक ऑफिस मध्ये आपला माणूस चपराशी होता आणि तो साहेब दुसऱ्या समाजात होता. त्यांनी बाबासाहेबाचा पुतळा काढून आणि असं पालथं करून ठेवला होता. तर त्याचे पुतळे कमीत कमी 6 पुतळे केले होते आम्ही. तेव्हा तर विद्यापीठचे पूर्ण पोर होते, पुरे पोर. तर त्याला गाडग ते त्याच्यानंतर एक झालं मग ते बहुगुणाच. त्याला गाडग बयाने वारं घातलं, रडल्या. इथून पैठण घेतला, एक पुतळा जप्त केला. परत तिथं दुसरा करून ठेवला होता, तिथून लगेच घेतला. परत याच्या गुलमंडीच्या पुढं याच्यावर ते गांधी चौक आहे का, तिथं एक जप्त केला. तिथून दुसरा घेतला लगेच कलेक्टर ऑफिसला. कलेक्टर ऑफिसला जाऊन असं म्हणजे त्या रडत होत्या बाया,
आणि पोर सुद्धा. बापाचं नाव द्यायला नाही म्हणतो, बापाचा नावाचा फोटो घरात नको म्हणतो, ऑफिस मध्ये नको म्हणतो, असं म्हणून म्हणून रडलो आहे. कॉलेजचे पोरानं काय काय बोललं तेव्हा खूप पोर होते सगळं कॉलेज. मग त्याला तिथून त्याने सस्पेंड केलं. आता काही काही येत आहे ध्यान, तर काय काय नाही येत, खूप काही सांगा सारखं आहे. फक्त दलित पॅन्थर, पॅन्थर म्हणजे पॅन्थर होत आणि त्या पिरियड मधलं पॅन्थर आता नाही संपत आलंय, थोडं थोडं आहे, जास्त नाही. एक एक गाणं म्हणायला पाहिजे, अजून ते माणूस आहेत तर त्याच्या मागे 10 लोक जातातच कसे. मोर्चा म्हणला ना साहेब, तर तुम्हाला एक गल्लीत कोणी माणूस दिसला असं होत. भांडे घासत असं बाईन बाई चल म्हणलं नाही ऐकलं, उचल भांडे पहिले टाक घरात, तसेच खरकात भांडे उचलून टाकायचे पण निघायचेच लोक मोर्चा. बाबासाहेबाच्या नावासाठी तर मोर्चाला कोणी नाही म्हणलंच नाही त्या पिरियड. मार खाल्ले काय काय कुठाने केले त्या विद्यापीठाला, आपल्या चिकलठाण्याला या बाईची मुलगी फेकली, ही मुलगी लहान होती चिकलठाण्याच्या हिमंतळाजवळ. तेव्हाच आपण झाली इकडं आणि सांगत होतो पोलीस काय करते आणि पोलीस मारते, हे काय फामच नव्हता. मंत्र्याची गाडी अडवली, गाड साहेबांनी गाडी अडवली, त्याच्या पुढे सगळेच लोक पडले, त्याच्यानंतर बया पडलं म्हणजे पूर्ण रोड झोपून घेतला. आणि साहेबाचे सुद्धा हे बोट पूर्ण हे झालं, त्याचे पोलिसांना छापे मारले, गौराशे रक्ताचे छापे. त्या नामांतरच लय लय वनवास झाले नाही, वनवास पूर्ण लोक निघले. आणि पोलीस स्टेशन म्हणजे आम्हाला भीती वाटतच नव्हतं. आता जशी भीती वाटते ना आम्हाला, तशी तेव्हा काहीच वाटत नव्हतं. आणि एकच नाही, असं सगळंच बाया तयार होते, लाखो लोक बनले ना त्याच्यामुळे, सगळंच बाया तयार होते की असं नाही का कोणी घाबरलंय असं काहीच नाही. 40-30 बाया अटक व्हायची. इथं इथं म्हणजे नामांतरच या वस्तीला खूप योगदान. तसं बाहेर शिक्षकाचं सगळं शिकेल लोकांचं होतच, पण आम्ही नुसतंच आणतोय बाजार ना, आम्हाला काय येत आहे. चला म्हणलं चला अटक व्हा म्हणलं झालं अटक. हे आता हे सन्मान आहे ना तुमचा, हे आता काय आता जवळचे लोक नाही चिकलठाण्याचे अमेरिकेतून आलेले लोक. जेल मध्ये तुम्हाला शांत साहेब कमीत कमी एका 40 बाया मधून एक बाई कमी भरत होती, तर 4-6 वेळेस बाया मजायला लावल्या. तुला मस्तच येत नाही म्हणलं, तुला कस काय बनवलं म्हणलं, तुला इथे चपराश. या बायाला नाव घेतलं, आता मी जिचं नाव घेईन तिची इकडं बसा, जिचं नाव घेईन तिची इकडं बसा. संपत संपत आल्या गेल्या की तिच्या बरोबर जाऊन पटकन मी तिकडे जाऊन बसायचे. म्हणे इथं तर 40 भरत आहेत आणि इथं 39च कसे आहेत, म्हणजे जेलमध्ये भांडणच केले. हे गळ्यातलं काढा, पायातल्या जोडव्या काढा, असं सगळं हे होतं तिथं, सगळं काढून घ्यायचं. पण आम्ही नाही काढलं, तुम्ही आमच्याजवळ द्या मावशी, तुम्ही तुम्हाला तुमचं तुमचं नाव लिहून तुमच्या नावाची चिठ्ठी ठेवतो तुम्हाला ते देतो. आम्ही कशाला खावा साहेब, कशाला मरावा, आम्ही बाबासाहेबच नाव मागायला आलोय, बस हेच शब्द आणते. तसं बोलायचे काय, जेलमध्ये मोर्चा काढायला आले का, तिकडं काढा तर काढा, असं चालूच राहायचं. मग त्यांचं पोलीस काय म्हणायचे, पण मग त्याचे परिणाम घरी पण खूप झाले ना. मग घरी पण नातेवाईकामध्ये कुठं लग्न त्याच्यात गेलं, अरे ती तर कोर्ट फिटली, ती पोलीस स्टेशनला गेली, ती कोर्टात गेली, ती जेलला गेली,
म्हणून असं टाळायचे पण आम्हाला घरातले लोक नातेवाईक बाहेरचे पण आमचे माझे घरवाले चांगले होते ते काही मनावर घेत नव्हते पहिलं पहिलं नाटक झालं ना नंतरच्या टायमाला तर अशी रडले संडास जाऊ गळस काढ आणि मग बाहेर आले बाहेर आले मी सातपते आले लागले रडायला आता का चोरी केली का म्हणे बाबासाहेबाच नावासाठी आली ना काय होतंय म्हणे तरी वाटायचं घरी गेल्यावर सोडून देईन म्हणून पण थोडस हिंमत द्यायचे ते काय नाही वाटलं दिवस तुम्ही कुठे होते येतच होतो तुम्ही कस ऐकलं नामंतर झालं म्हणलं तर काय मग वस्तू सगळं नाचायचं सुरू झालं खुश झालं पण कसं झालं त्या नामंतराच्या पिरियड मध्ये या पुरीचं खूप नुकसान झालं म्हणजे कायमचीच आपण घेऊन बसले तिचं काय आता संसाराच करणे खाणे काही काम नाही होतं धंदा नाही तिचं कुठंतरी काहीतरी व्हायला पाहिजे याचं आमचं सगळ्याचं म्हणणं आहे म्हणजे मागचा प्रश्न त्यापूर्वी म्हणजे जेलमध्ये पोलिसने म्हणजे जेलमध्ये पोलीस काय म्हटलं अटक केल्यानंतर तुम्हाला पोलिसांना का अटक केलं पोलिसांना अटक केलं म्हणजे असं उघडी बागडीचीच भाषा अच्छा उघडी बागडीनंच बोलायचं बसकारा आता बसकारा आता काय विद्यापीठ विद्यापीठ करत्या माहित आहे का विद्यापीठाचं कुठं विद्यापीठ आहे का लक्षात तुम्हाला औरंगाबादला विद्यापीठ कुठं हे माहित आहे का आणि चाललं आपलं कोण बी छटक फुटाने दिले की त्याच्या मागच याच भाषा म्हणजे त्यावर किंमत नव्हती ज्याला आपण काही म्हणतो ना किंमत ती किंमत नव्हती पण काय म्हणत असत तरी पण आम्हाला काय अपमान वाटत नव्हता आम्ही सर्व म्हणायचं छटक फुटाने नाही दिले छटक फुटाने घ्यायला आलो आहे आम्ही ते आम्ही त्याला बोलत होतो पण ते असं बोलायचे आता काय करायचं आहे इथं काय करायचं तुम्हाला मोर्चे काढायचे का जेलमध्ये पोलीसही म्हणायचे बस झालं ना बाई तोवर आम्हाला परेशान अरे हे खरात खरात कडवा खरात पोलीस होता माधुदा भाड्या आणि त्याच्या संघ 5-6 पोर होते तेजराव घेणे धरण आणि आम्ही 5-6 जण हां ड्रायव्हर होता तू पोलीसमध्ये होता तेव्हा सुरुवातीला तोच होता आमच्या बरोबर तेवढं म्हणे मला देऊ नका म्हणे साहेब वस्तीच्या बाया म्हणे लेकर मगरे मगरेची तर बदलीच केली होती पैठण म्हणजे अशी वाईट वागणूक देत होते ते बोलण्याची अशी वेगळ्या भाषेतून बोलत होते काहीतरी असं त्यांना ह्या गोष्टीचा त्रास होत होता ड्युटी कंटिन्यू करणे त्याला आराम नाही भेटणे मग ते आम्हाला असं नाही यावं म्हणून असं बोलायचे आम्हाला काय वाटत नाही आपल्याला आपण चांगले जागेस काय घेणं देणं पडलं आपल्याला काय करायचं ते पाहायचं फक्त ते बाईनं तर अशी पोरगी धरली ना अशी फेकली गाडीच्या पुढं नामंतर देत नाही का भाड्या काय म्हणतो बापाचं नाव द्यायला नाही म्हणतो का अस आणि आता मुळे म्हणजे तुम्ही जेलमध्ये होता त्या दिवसापर्यंत तुम्ही काम करत नव्हते तुम्हाला काय त्रास झाला त्यामुळे नाही नाही त्याच्यानंतर मग मला नंतर ड्युटी लागली त्याच्या अगोदर घरी होते मी ते नामंतर
त्याच्यानंतर तर झाला ना, खूप त्रास झाला मला, कॅरेक्टर हे ते माहिले सगळे मग खोटं खोटं नाव देऊन टाकलं. कॅरेक्टरसाठी ते पैसे मागत होते, म्हणलं काय पैसे घ्यायचे द्यायचे. नाव आम्हाला अटक जर केलं ना, तिथं नाव विचारलं ना तर आम्ही सगळं दुसरे नाव सांगायचो, आशा चव्हाण, उषा चव्हाण, कुलकर्णी. यू राईट दॅट नेम, कधीच खरं कॅरेक्टर शुड नॉट बी यु नो. कधी त्या लोकांना जर कधी वारंट घेऊन फिरलं तर आम्ही सर भेटतच नव्हतं. म्हणजे असं होत, आम्ही शायडी ऑफिसमध्ये आपले कलेक्टर ऑफिसला निवेदन जर घ्यायला द्यायला गेलो असं, तिथून आल्यावर शायडी विचारतात तुमचं काय नाव आहे, आम्ही पटकन आगे तर दुसरंच नाव सांगून द्यायचं, मग तेच वारंट निघायचे. ते आम्ही असं समोर बोलायचं त्याला, पण आम्ही इथं नाही म्हणायचं, इथं नाहीच या बाया, इकडं नाहीच त्या कालनीतच तिकडं असं बोलायचं. त्यावेळेस लोक नाही नाही नाव लिहिलेलं असल्यावर ते कुठंच पाहत बसले, समज जाणारा दुसरा, तिथं नाव आपल्याला भेटणारा दुसरा, सगळ्याच गोष्टी सगळ्या खोट्या चालत होत्या. एकाच केसमध्ये मला 10-12-7-8 जणाला हे झालं होतं, तर तेव्हा मला 6 वर्ष फरार म्हणून दाखवलं होतं, 6 वर्ष फरार आहे म्हणून दाखवलं होतं. तेव्हा मग मी माझं अगोदरचं नाव दुर्पता होतं, त्याच्यानंतर मी हे नाव बदललं. माझं नाव जेव्हा यायचं ना तर ते दुर्पता नावाने यायचं, मग मी तर रुक्मिणी. नंतरच मग ते तुझे म्हणलं ना सहकार्याचं, तेव्हा कोणतरी सांगितलं होतं 2 नाव आहे, उर्फ केलं होतं त्याने. म्हणजे तुम्ही नमस्त दिवस साजरं कसं करता? साजरं असं करतो म्हणजे आपली एप्रिल आहे ना, 14 एप्रिल, 14 एप्रिल सारखंच नामांतराचा दिवस, म्हणजे असा 14 एप्रिल तसंच आम्हाला एक सण झाला. संक्रांत जी होती नाही ती नाही करत आम्ही आता, आता तो सण करतो आम्ही 14 एप्रिल, 14 एप्रिल आणि नामांतर. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आता आपलं काहीतरी झालंय, आणि तरी अजून तिथं जे काय आहे मध्यात अजून विद्यापीठाला कशावर गेला सर, याच्यावर, त्याच्यावर, खुर्चीवर, ते काय बाबासाहेबाचं नाव अजून बदललं नाही म्हणतात, जे काय त्यांचं सामान आहे ते तसंच आहे म्हणतात. जुनं तर ते नाही, त्याचं काय प्रॉब्लेम. हा पण आपल्या तिकडे परिसरामध्ये तर सगळे लोक म्हणतात अजून काही राहिलेलंच आहे म्हणून. विद्यापीठात बदललं, विद्यापीठात कागदपत्रे, कागदपत्रे सगळे तुमच्यासाठी. म्हणजे नमस्कारमुळे तुमच्यासाठी काही झालं, म्हणजे काही परिणाम म्हणजे नमस्कारशिवाय काही बदल होते? काही बदल झाला का? नामविस्तार झाल्यानंतर काय बदल झाला समाजामध्ये किंवा तुमच्या समाजामध्ये? नामविस्तार झाल्यामुळे हे झालं ना की आता आपल्याला कळलं, शिक्षण, पोरं शिक्षित, पोरं जे शिकतील त्याचं फळ आपल्याला भेटल, त्याच्या आपल्याही मनाला समाधान होईल. इथं 34 शाळेत पैसाच लागत होईल, मग आता विद्यापीठात जर एवढं शिकू लागले, PhD करतायत, आता सचिन बोर्ड PhD झाला ना, काय त्याची माय बाप काय करतात. मग असे पोरं जर शिकले तर आपल्याला तेवढं बरं वाटतं ना, समाज सुधारण्याचं काम व्हायला लागलं. बाबासाहेबामुळे जर एवढं काम होत आहे तर मग आपल्याला त्याच्यात काय किती आनंद आहे. शिक्षणाचं प्रमाण वाढलं, मला वाटतं की राजनीतिक म्हणजे राजकारणामध्ये काही बदल झाला का?
त्याच्यामुळे काही पॉलिटिकल राजकारणात काही बदल झाला का? काही बदल नाही अजून, ते जसं तसेच आहे, ते लोक तर तसेच आहेत. आपल्यासाठी तर काहीच बदल नाही. दलित राजकारणामध्ये, दलित राजकारणामध्ये काही बदल नाही. जसं तसेच लोक, एवढं काही हे नाही. असं आंदोलनामधून काही पक्ष निर्माण झाले किंवा काही इथं एवढं संघटना तयार झाल्या? नाही, काहीच नाही, काहीच नाही. जे झालं ते झालं, आणि आता इथून पुढं जे होत आहे ते गपचूपच आहे. काही नाही, कोण कोणकडं कोण कोणीकडे त्याचं म्हणजे बाबासाहेब काय आहे, बाबासाहेबासाठी सगळ्यांनी एक व्हा नाही व्हा असा काही बदल नाही. हे बदल करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. एवढं मोठं आंदोलन झालं, एवढं मोठं बाबासाहेबाचं नाव भेटलं, अजून आपण काय नाही करू शकत. खूप काय करू शकतो आपण, सगळे एक झालो पण नाही करत लोक. त्याच्यामुळे दलितेची होणं फार गरज आहे, काळाची गरज आहे. मला वाटत की हे कसं होणार हे काय दिसत नाही खरं. जवळ एक होत नाही सगळे दलित लोक, तर आपण म्हणजे काय करत आणि ते होणं गरजेचं आहे. तेच व्हायला पाहिजे. मला वाटत की एक पक्ष असायला पाहिजे, एक स्टेप बाय स्टेप न चालायला पाहिजे. एक पक्ष आहे तर त्याने काय करायला पाहिजे काही. आता सगळ्याला प्रत्येकाला वाटतं एका घरामध्ये जर चार लेकरं असले तर त्या मोठ्या लेकराला जर एक कोणताही हे दिला आपण तो दुसरा रुजतो. त्याला पुढचं वर्ष दाखवा, त्याच्यानंतर त्याला तिसऱ्याला पुढचं वर्ष, असं कंटिन्यू करा. आणि आपण सगळे एक व्हा, आपण एक झालं तरच फायदा आहे, नाही तर काही खरं काय होणार याच्यामध्ये. आशे मोर्चाला इवळतीन, किती कळ जातीन, किती कळ येतीन, कुठं सगळे एक होतीन एका मोर्चाला. आणि जेव्हा इलेक्शन आलं एकीकडं एक तिकडं एकीकडं एक तिकडं त्याला स्वार्थ येतो. इलेक्शन नाही म्हणजे स्वार्थीपणामुळे बाबासाहेब नाही संपू लागले ना. काय मनातच आहेत फक्त, त्यांचं काय होऊ लागलं, काय 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 कार्य होतंय का, त्याचं काही असं पाहिजे तसं होतंय का. अवज्याचं त्यो अण्णा भाऊ आजारे कशात ना मशात आणि गाढ होता मशात. हा त्याला कुठं दे नेलं द्याय ना. आणि बाबासाहेब एवढं मोठं माणूस की सारा देश ज्याच्यावर चालतंय त्या माणसाला जर तुम्ही केवळ आपल्यामुळे आपल्यामुळे. दिस इज इन शॉर्ट द समरी ऑफ दलित मूवमेंट व्हाट शी डू. यस, देयर इज नो एसेट यू नो वैल्यू ऑफ प्रोसेशन ऑफ 10 लाख 15 लाख. ओके, द मेन रीजन इज दलित शुड कम टुगेदर युनाइटेड एंड वोट. मला वाटतं मी मोठ व्हा, मीच उभा राह. तुम्हाला वाटतं, यांना वाटतं, यांना वाटतं, आपले मत जात कुठं मग सगळं डब्यात, कचऱ्याच्या डब्यात. मग समाधानी नाही आपल्यात. एक माणूस मोठा होतो त्याच्यानंतर आपण होऊ, त्या माणसाने मोठं झाल्यानंतर दुसऱ्याचा विचार करा, तेही करायला पाहिजे ना. आता आपल्या आपल्यामध्ये बाबासाहेबाच्या रक्तात किती तुकडे झाले. इथं त्या गंगाधर गाड्याचं चालत होतं, त्याचं तर सगळं संपूर्णच टाकलं लोकांनी, काहीच नाही ठेवलं. त्या माणसामुळं सरकारला ह्या जागाचा एवढा बी नुकसान आहे, एवढी बी नुकसान आहे. इथलं पाण्याचं बिल नाही, लाइटचं बिल नाही, सारे आकडेच आहेत. आणि एका घरामध्ये दोन दोन नळ आहेत, दोन नळ. आणि आमच्या यांनी जागा घेतल्या, यांना विचारा साडेपाच पाच सहा सहा लाखाला, यांना पाणी 15 मिनिटं येते, इथं 2 घंटे पाणी. आणि लाईट गेली तर 5 मिनिटं झाले का फोन, आय फोन कर ना, ऐ लाईट आली नाही, अरे लाईट येऊ ना. आणि ते बिचारे 12-1 वाजे लोक बसले तर त्यांना कोणी म्हणणार नाही, कारण ते सुशिक्षित आहेत, पैसे घेऊन आले. फुकटच्या जागेत काही किंमत नाही कळत लोकांना. अरे सगळे एक होऊन सणे एका माणसाला निवडून द्या, काहीतरी करून देऊ. व्हेरी गुड, त्यालाच ना का, त्या माणसाचं जर संपलं ते वय बी झालं, पण असं काहीतरी एखादा चांगला करा. एका ठिकाणी समजलं का?
मग माझा थोडा प्रश्न इथे म्हणजे तुम्ही म्हणाला की दलित पॅंथर्सने हे निर्माण झालं पूर्ण आहे हो त्यापूर्वी तुम्ही कुठे राहत होतो आम्ही किराण राहत होतो माझ्याजवळ एक प्लॉट घेण्याची ऐपत नव्हती मी तर आले तेव्हा सप्पर टाकून राहतो म्हणून मी किर्या धरते की आज मला या जागामुळं थोडंसं मी काही केल्यामुळं म्हणा काहीतरी मनाला समाधान झालं मला घर झालं मी ही किर्या धरते बाकी मला काही कुठल्या कोणाला नेत्यानं चाराण्याचं काही लाभ करेल नाही आणि आपण काय कोणाच्या भरोशावर बसेल नाही ना आम्हाला काही चारा नाही या बाईनं भाकरी मागून खाल्ल्यात या बाईच्या भावानं भाकरी मागून आणायचं आणि लेकरं जतन करायचं कोणी काही दिलेलं नाही आणि कधी विचार नाही केला आमची अशी मुलाखत व्हावं कोणी विचारलंय नाही आणि आम्ही कधी सांगितलं नाही की आम्ही हा आम्ही असं असं कधीच म्हणलं नाही याच गल्लीतल्या ती जवळजवळ ती 10-15 बाया हरसुलून बँड लावून वाजवत आणायला लावल्या आम्ही स्वतः काहीच केलं नाही कारण आपल्या सोबत आल्या विचार त्यांना नको आपल्याला ती आशा पण नव्हती कुठं कुठं काय काय नेते काय काय होऊ लागले कोण कोण नेते होते जाऊया का घरामध्ये या वस्तीमध्ये किती 10 लोक उभे राहू का 10-15-20-21 या वस्ती या झोपडपट्टीत साहेब तुम्हाला सांगतो मी 51 रुपयाशिवाय कोणाला 5 पैसे दिले नाही तेही कशासाठी बाबासाहेबाचा पुतळा बसवायचा पावती वोक करायचं 51 रुपये घ्यायचे आणि जागा द्यायची आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या लोकांना 4-4-5-5 प्लॉट घेतले त्यानं काही दिवस राहून आणि इथले प्लॉट 6-7 लाखाला 8 लाखाला 1-1 प्लॉट विकून कॉलनीमध्ये राहायला गेले म्हणजे आपले लोक समाज असं आहे तू एवढी येऊ देऊ नको तुझं घर आहे इथंच नाही सांगायचं म्हणजे काय माहिती का इथं वस्ती आहे नाही झोपडपट्टी आहे घाण नाही अरे घाण झोपडपट्टी आता हे मागासवर्गी शिकलकरी उभा राहिला आपल्या इथं शिकलकरी उभा राहिला तो कधी आयुष्यात आहे आपल्या संघ कधी मोर्चाला नाही आला असतोय उभा राहिला कशामुळं राहिला तो बाबासाहेबामुळेच राहिला ना मग त्या माणसानं कधी या भंग्यानं चंबरायनं कधी या सिकलकरायनं कधी बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही मांगायनं कधी घेतलं नाही ते लोक आज सगळं फायदा घेतात का नाही उद्या जर काय झालं तर त्यांचे झेंड्याला ते निळे निळे सोडून भगवे झेंडे तुम्ही नेहमी बौद्धामात होता का अगोदर जेव्हा हे चालू होत तेव्हा नव्हते आता आता जाऊ लागले बुद्ध धर्मात हा बुद्धच आहे एक एसटी वर्धन गेले एसटी वर्धन होते का तेव्हा त्याचं जातीचं सर्टिफिकेट लागत होत एसटी वर्धनच जातीचं सर्टिफिकेट लागतो मला ते असं विचारायचे लाईनीन उभे राहत राहत गेले मला म्हण काय जाते म्हणलं मार म्हण खरंच म्हणलं खरंच ना साहेब म्हणजे इतके भांडणं द्यायचे मग तुम्ही काय मला कोण समजलं मारच आहे मी अहो मावशा आता मार नका म्हणू ना म्हणलं मी मार आहे तर मारच म्हणणार आहे मग मला काय माहिती पुढं आता आपण बुद्ध म्हणलं ना काय फायदा होईल मग त्यानं समजून सांगितलं होतं म्हणजे बुद्धच आहे आम्ही सुरुवातीपासून पार्टी सगळे लोक लागले होते बरोबर आहे ना त्यांची जी संकल्पना आहे ओके सांगायचं मला खूप काय सांगायचं पण तसं लक्षात येत तस माझ्या बरोबरीच्या बायाच नाहीये आता फक्त ही बाई आणि मी राहिलेली फक्त आणि मग बाकीच्या आमच्या खूप बाया आहेत जसं जसं दिवसेंदिवस आपल्या संघ येत राहिलंय अशा तर आता आमच्यामध्ये 4-5 बाई आहेत अजून जावळीबाई आहे द्वारकाबाई आहे इटाबाई आहे ते गायाबाई साळवे 5-6 बाया मेले आमच्यातल्या आता सध्या जिवंत आहेत एक पिठाबाई एक जावळीबाई एक किवळबाई अजून दोन तीन आहेत पण ते
सध्या काही गावळे बाई हिच्याकडे गाय बाईकडे घेऊन जा इकडे जायला जायच्याकडे न्यायचं थोडं थोडे का व्हायला माहिती जायचं असं दानेबाई होते का तेव्हा दानेबाई तिकडे होते मोर्चात होते ना दाने त्यांचा तो याचा होता ना मोर्चा गायकवाड साहेबाकडून फोटोग्राफी या आई तिकडे.